नगर परिषद ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक काल शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी ब्रह्मपुरी येथील नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यामध्ये पथविक्रेते एकता पॅनलचा विजय झाला. विजयानंतर शहरातून प्रचंड जल्लोषात वाजत गाजत विजय उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मागील महिनाभरापासून या निवडणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले होते. या निवडणुकीत विरोधी गटाने अनेक आरोप प्रत्यारोपांचा आणि खोट्या अपप्रचाराचा प्रसार करून या निवडणुकीतील उमेदवारांना बदनाम करण्याचे काम केले. या निवडणुकीत तळागाळातील पथविक्रेत्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपले अमूल्य मत देऊन रवींद्र पवार, अमोल पाटील, भाऊराव भजगवडी, इम्रान असराणी, बबलू मसराम या तळागाळातील उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले. या निवडणुकीमध्ये एकता पॅनलचा विजय व्हावा याकरिता अतुल राऊत सामाजिक कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले होते. यावेळी सकाळपासूनच शहरातील जनसमुदाय आणि पथविक्रेते नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या मांडून होते. शेवटी विजयाची माळ प्रणीत एकता पॅनेल यांच्या गळ्यात पडली आणि सत्याचा विजय झाला. विजयानंतर शहरातून प्रचंड जल्लोषात वाजत गाजत विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पदविक्रेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी.